परभणी जिल्ह्यात उन्हाचा वाढता पारा आणि निर्माण झालेल्या पाणी टंचाईने लोक त्रस्त आहेत. जिल्ह्यात महत्वाचे प्रकल्प तळाला गेलेले आहेत. ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पूर्णा तालुक्यातील मौजे कमलापूर गावात जलजीवन मिशनचं काम अर्धवट आणि बोगस केल्यामुळे महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागते. पाणी टंचाईने त्रस्त महिलांनी अखेर थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये महिला आणि अबाल वृद्धांचा सहभाग होता. या सर्वांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना जाब विचारला, मात्र नेहमीप्रमाणे त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलेली आहेत. सध्या मे महिन्याच्या शेवटी सूर्य अक्षरशः आग ओकतोय. ग्रामस्थांना तीव्र उन्हाबरोबर पाण्याच्या समस्येला देखील सामोरं जावं लागते. याविषयी ग्रामपंचायत कार्यालयाकडे वेळोवेळी पाणी टंचाईविषयी समस्या मांडली, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. अखेर संतप्त झालेल्या महिलांनी, लहान मुलांसह ग्रामस्थांनी हातामध्ये रिकाम्या घागरी घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं आणि घागर मोर्चा या ठिकाणी काढला. सर, आम्हाला पाणी नाही, आमची पाण्याची व्यवस्था करा. आम्हाला पाणी नाही, आमचा लय त्रास आहे. आमच्या गावाला पाणी नाही, पाण्याची व्यवस्था करा. आम्हाला टँकरांना का होईना पाण्याची व्यवस्था करा. नळ योजना केली, नळाला पाणी नाही. खीर नाही, बारव नाही. एक खीर आहे, एक हप्त्या आहे. आम्हाला हप्त्याला पाणी येत नाही, नळाला पाणी येत नाही. मी ज्ञानेश्वर सकाराम जाधव, राहणार कमलापूर तालुका पूर्णा. कमलापूरमधील भीषण पाणी टंचाईच्या संदर्भात मौजे कमलापूर ग्रामपंचायत येथे आम्ही आज समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं आणि महिला मंडळीच्या वतीनं गावावर हंडा मोर्चा आणलेला आहे. गेल्या ह्या वर्षी 2023-24 संदर्भात सांगायचं म्हटलं की आमच्या गावाला प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्या पाण्याची प्रचंड टंचाई असताना मुलाबाळापासून ते वरत माणसापाशी माणसापर्यंत आम्हाला पाण्याची भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा प्रश्न ज्वलंत पेटताना असताना माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, शिवसाहेब असतील, त्या संदर्भात पाणी पुरवठा मुख्य अभियंता जिल्हा परिषद असेल यांना आम्ही निवेदन पण देण्यात आलं की बाबा आमच्या गावाला राज्य शासन आणि केंद्र शासनाने मिळून जल जीवन योजना 1,17,00,000 बजेट आलेला असून त्या बजेटमध्ये केवळ कंत्राटदार यांनी गावामध्ये पहिल्यांदा टाकी बांधून अंडरग्राऊंड पाईपलाईन केली, पण गावासाठी गावाची तहान भागण्याची मेन जी गरज असते ती विहीर ती सबंध गुत्तेदारांना अजून पण खोदली नाही. पाण्याचा ज्वलंत प्रश्न